नमस्कार निशा शेवर सर्वांचं स्वागत करतो. गेले 3 ते 4 दिवस चिपळूणमध्ये जी राजकीय बातमीने धुमाकूळ घडत आहे त्या बातमीचं खरं सत्य काय हे आपण जाणून घेणार आहोत. पण ती बातमी नेमकी काय तर माजी मंत्री रामदासभाई कदम यांचे खंदे समर्थक उद्योजक नाशिकभाई खोत यांच्या माध्यमातून काँग्रेसचे चार ते पाच माजी नगरसेवक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. पण ती भेटीमागचं नेमकं कारण काय खरं सत्य काय आपण जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत इंद्रावतीचे तालुका अधीक्षक प्रशांतजी यादव साहेब त्यांच्याकडे जाणून घेतोय. स्वागत आहे साहेब. तुम्हाला कोणती बातमी माहिती आहे? बातमी प्रसार माध्यमातून पेपरमध्ये सुद्धा आले, चॅनलवरती पण आलेले. नेमकं सत्य काय? आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि वर्तमानपत्रातून याबाबतचं मलाही कळलेलं आहे. प्रत्यक्ष माजी नगरसेवकांची याबाबतची चर्चा झालेली नाही, परंतु एकंदरीत पेपर वर्तमानपत्र किंवा आपल्या मीडियाच्या माध्यमातून कळत आहे त्याप्रमाणे त्यांनी आमचे जे नगरसेवक आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांची भेट कुणीही घेऊ शकतं. त्या अनुषंगाने आमच्या या चार नगरसेवकांनी विकासात्मक कामासाठी भेट घेतली असं सध्या तरी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. परंतु पक्षीय स्तरावरती अजून त्यांनी त्याबाबतचा कोणताही खुलासा केलेला नाही. एक मोठं विधा या ठिकाणी यादव साहेबांनी केलं आहे की आपण जर पाहिलं तर पक्षीय स्तरावरती अजूनपर्यंत त्यांनी कोणतंही विधान या ठिकाणी केलं, कोणतंही भेट त्यांनी सांगितलं नाही. या भेटीमागचं नेमकं कारण जे ते तालुका अध्यक्ष प्रशांत यादव यांना सुद्धा माहीत नाही. मला एक सांगा प्रशांत, महाविकास आघाडीसारखं होतं त्यावेळी तुमचे जे नगरसेवक नगरपालिकेमध्ये होते त्यावेळी नगरविकास मंत्री आताचे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे होते त्यावेळी त्यावेळी त्यांना असं काय वाटतं की आपण भेट घ्यावी म्हणून विकास कामात. आता त्यावेळेला विकास कामांच्या संदर्भात पुराचा प्रश्न असेल किंवा बाबतीत माननीय शेखर सरांच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी प्रयत्नशील होतो, सरकारकडे जात होतो, काही ठिकाणी तेही त्या ठिकाणी येत होते. परंतु आपण म्हणतात तसा मुद्दा आहे की त्यावेळेला ते का गेले नाहीत आणि आता का गेले, आता या गोष्टीचं उत्तर ते स्वतःहूनच देऊ शकते. तर मी त्याच्याबद्दल एवढं काही सांगू शकत नाही की आता नेमकं जाण्याचा त्यांचा उद्देश नाही. एकंदरीत मला सांगा ना म्हणजे काय वाटतं तुम्हाला, कारण का तुमच्यामध्ये आले नाही, तुमच्याकडे आले होते का त्या किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले तर तुम्हाला ते बोलले का? नाही, तशा पद्धतीच्या कुठल्याही प्रकारची त्यांनी आपल्याला आपल्याशी त्यांचं बोलणं झालेलं नाही. परंतु आपण म्हणता येईल तितकंसं खरं आहे की कार्यकर्त्यांमध्ये पण किंवा आम्हामध्ये आमच्या सर्वांमध्ये समजून अशा पद्धतीचं आहे की जर जायचं होतं तर संपूर्ण एखादे आपले महाविकास आघाडीचे सगळे नगरसेवक असतील त्यांना बरोबर घेऊन गेले असते आणि मग विकासात्मक कामासाठी खर्चा केली असते. किंवा ते जर म्हणत असतील की विकासात्मक कामासाठी आम्ही जर गेलो तर मग विकासात्मक कामासाठी गेल्यानंतर त्यांनी स्वतःहूनच आपल्यासमोर प्रसिद्धी माध्यमांच्या समोर या गोष्टीचा खुलासा किंवा त्याबद्दल कळायला पाहिजे की शहराच्या विकासाचं काम होतं आणि शहराच्या विकासासाठी जर एखादा चांगली गोष्ट करत असतील तर ते आपण सांगायला काय अडचण येणार. आत्ता यादव साहेबांनी एक मोठं विधान केलं, ते विधान खूप गाजणारं विधान आहे, चर्चेचं विधान आहे. त्या विधानाने वेगवेगळे चर्चासुद्धा येतील. त्याला स्वतःला संभ्रम वाटतोय की ह्याबाबत जे काही 4 ते 5 नगरसेवक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटले त्याबद्दल स्वतः संभ्रमाचं वातावरण त्यांच्या मनामध्ये शंका आहे. तर ह्या ठिकाणी कुठेही त्या 4 ते 5 नगरसेवकांनी माजी नगरसेवकांनी कुठेही तालुका अध्यक्ष प्रशांत यादवांना सांगितलं नाही, शहराध्यक्ष लियाकतभाई शाह यांना सांगितलं नाही, बरोबर ना? त्यामुळे ते संभ्रमाचं होतं म्हणजे धार्मिकूची काला आहे असं म्हणतो तर वापर ठरणार नाही. काय वाटतं प्रशांत? याबाबत मी फक्त एवढंच म्हणेन की पक्षाचे नगरसेवक आहेत ते काही जणांनी त्यांच्या पक्षामध्ये योगदान मोठं आहे, अनेक पदं पक्षाच्या माध्यमातून त्यांनी घुसवलेली आहेत. वास्तव तर अशा पद्धतीने जात असताना संघटनात्मक स्तरावरती आपली चर्चा होणं आवश्यक होतं किंवा त्यानंतर समजा जाऊ लागतात तर त्याबाबतचे अशा ज्यावेळेला संभ्रम निर्माण होतो किंवा अशा पद्धतीच्या बातम्या वर्तमानपत्रात येतात तरी त्या ज्येष्ठ मंडळी आहेत नगरसेवक आहेत त्यांनी खरं म्हणजे याबाबत पक्षाकडे खुलासा करायला पाहिजे होता, आमच्याशी बोललं पाहिजे होतं. पण अद्यापही तसं न बोलल्यामुळे निश्चितपणे काही वेळेला असंही वाटतं की याच्यामध्ये काहीतरी असू शकतं असंही म्हणायला वावं. 100% जे आहे म्हणजे 100% आपण म्हणू शकतो या ठिकाणी प्रशांतजी यादव यांनी सुद्धा आरोप असं होऊ शकतं असं मत त्यांनी व्यक्त केलंय. आता तुम्ही समजा मी काही बोलणार नाही, आता प्रशांतजी यादव असं म्हणतात की स्वतः त्यांनी प्रसार माध्यमाचा आरोप म्हणजे होतं आपलं मत व्यक्त केलं म्हणजे होतं आम्ही का गेलो, तुम्ही गेलो होता विकास कमांडी तुमचं मत होतं, उद्योजक नाशिकबाई कोण तुम्हाला कोणत्या कारणास्तव गेलो होते ते नाशिक पण तुम्हाला माहिती आहे, बरोबर ना प्रशांतजी? पण ह्याच्यामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय, चिपळूणमध्ये सगळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. ज्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता होती त्यावेळी नगरविकास मंत्री होते एकनाथजी शिंदे होते.
तुम्हाला काय वाटलं की बाय की आपण जावं आणि विकासात्मक गोष्टी ज्या आहेत त्या काही मांडाव्यात, आपल्याकडे ज्या पद्धतीने चिपूचा विकास हो असं का नाही वाटलं की प्रशांत यादव नाही घ्यावं गेले काही शाळा घ्यावं आणि आपण भेट घेईल कारण प्रशांत यादव सुद्धा एकनाथजी शिंदेला भेटतात, त्यांनी मध्यंतरी आता प्रवीण दरेकर साहेबांना भेटले होते प्रशांत यादव, असं नसतं ना राजकीय स्तरावरती विकास कामाने आपण सगळे एकत्र आलो तर कुठं काय चुकणार बरोबर आहे प्रशांतजी, मग एकत्र आता मला एक सांगा प्रशांतजी, आता अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे आगामी नगरपालिका निवडणूक आहे ह्या सगळ्याचं चित्र जे आता जे चित्र आपण व्यवस्थित मिळते याचा काही फटका बसेल हे बघा, पक्षामध्ये कुठल्याही पक्षामध्ये स्थित्यंतरही घडत असतं, आज इतर पक्षांमध्येही आपण सगळ्या गोष्टी पाहत आलेल्या आहेत, परंतु स्थित्यंतरातनं पक्ष कधी संपत नसतो, पक्षामध्ये चढ उतार येत असतो पण पक्षामध्ये नवीन नवीन लोक येत असतात आणि वातावरणाप्रमाणे जनता एक वेगवेगळ्या वेळेला पक्षां त्या त्या पक्षाला योग्य ते मूल्यमापन करून त्याच्या पदरात जे काही द्यायचं असेल ते देत असतात, आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की आज जी काही राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आमच्या सर्व भारतभर आणि सर्वसामान्यांच्या घराघरापर्यंत ती पोहोचली आहे त्या माध्यमातून एक चांगली वातावरण निर्मिती झालेली आहे आणि त्यामुळे निश्चितपणे येणाऱ्या नगरपालिकेमध्ये चिपळूण नगरपालिकेमध्ये काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश मिळेल आणि त्याची आम्हाला खात्री वाटते। राहतो प्रश्न आम्ही आत्ताच्या ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण जरी म्हणत असतात तरी मला स्वतःला असं वाटत नाही की हे आमचे सर्व जे नगरसेवक आहेत हे ज्येष्ठ नगरसेवक आहेत, प्रतिकूल परिस्थितीमध्येही गेल्या 5 वर्ष ते काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत, त्यामुळे काँग्रेसची विचारधारा त्यांच्यामध्ये त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्यामध्ये कायम बिंबलेली आहे आणि मला वाटत नाही की ते पक्ष सोडून दुसरीकडे जातील, ते आमच्या पक्षाबरोबर राहतील आणि निश्चितपणे आगामी काळात नगरपालिकेच्या माध्यमातून ते चांगल्या पद्धतीचं नेतृत्व करतील अशी मलाही खात्री आहे, त्यामुळे अशा पद्धतीचा जरी आज जरी संभ्रम तयार झालेला असेल तरी माझी स्वतःची एक विनंती की त्याने तो संभ्रम दूर करावा, स्वतः त्याने संभ्रम दूर केला तर निश्चितपणे लोकांमध्ये किंवा आज आपण माझ्याशी विचारतात इतरांशी विचारतात या सगळ्यांमधला संभ्रम संपून जाईल आणि मला वाटतं की निश्चितपणे तुमच्याशी बोलतील आणि आपणही त्यांना विचारावं आणि या बाबतीतला निर्णय करावा। मी या ठिकाणी एक मोठा खुलासा करू इच्छितो की आम्ही प्रशांतजी यादव साहेब आम्ही 4 ते 5 नगरसेवक माजी नगरसेवक जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने भेटले त्यामध्ये आम्ही असं कुठेही म्हणणार आहे की ते त्या पक्षामध्ये प्रवेश करतात असं आम्ही कुठेही म्हणतो नाही, आम्ही फक्त असं म्हणतो की त्यांची भेट नेमकी कशी आली या भेटीमागचं कारण काय सगळं आम्ही तुम्हाला विचारतोय, आम्ही असं म्हणत नाही की त्या पक्षामध्ये गेले याचा खुलासा मी करतो किंवा आम्ही असं कुठेही म्हणणार आहे, आता तुम्ही जर बोललं की त्यांनी स्वतः आमच्यासमोर यावं किंवा आम्ही जाऊन विचारावं ते काय त्याच्या वर्तमानपत्रामध्ये त्या बातम्या आल्या होत्या किंवा आम्ही त्या संदर्भात गेलो होतो त्याच्यावरती मी प्रश्न मला विचारला। आता एक गोष्ट सांगा, दुसरी गोष्ट आपण एक समजते की चिपळूणचे दोन बडे नेते नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकत्र येऊन वेगळी सूत्र आणण्याची शक्यता सध्या हालचाली सुरू आहे, तशी ही गोष्ट तुमच्या कानावर पण आलेली आहे, तुम्हाला काय वाटतं फटका आमदार शेखर निकम यांना बसेल की त्यावर तुम्हाला सोबत असणार आहे काय सांगताय? चर्चा राजकारण करण्यापेक्षा ज्यावेळेला ती परिस्थिती तयार होते आणि त्या पार्श्वभूमीवरती काय निर्णय होतात हे महत्त्वाचं आहे, त्यामुळे या गोष्टींना मला वाटत नाही की सध्या तरी मी काही बोलावं मला त्यातलं फार मोठं ज्ञान आहे आणि त्याच्यावरती आपण प्रतिक्र त्यावरती आपण काही बोलावं मला तसं वाटत नाही, परंतु एवढं निश्चित आहे की आगामी काळामध्ये समविचारी पक्षांची आमची आघाडी निश्चित होईल महाविकास आघाडीची आणि यातून निश्चितपणे चिपळूण नगरपालिकेमध्ये एक चांगल्या पद्धतीचं यश आम्ही या महाविकास आघाडीच्या माध्यमातून मध्यंतरी प्रशांत वाचलं होतं की नगरपालिका निवडणुकीमध्ये इंदिरा काँग्रेस जे आहे पक्ष जो आहे तो सोबत निवडणूक लढवलं असं काही ते सुरू होतं मध्यंतरी त्याबद्दल काय पक्षाच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत, काही ठिकाणी पक्ष स्वबळावरती लढतोय ज्या ज्या ठिकाणी पक्षाची जशी परिस्थिती असेल त्या त्या ठिकाणी पक्षाच्या स्तरावरती निर्णय घेते आणि साहजिकच आहे प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची संधी हवी असते, त्यामुळे जो जो ज्या ठिकाणी आपली संधी आपली ताकद जास्त असते तिथे ते आजमवण्याचा प्रयत्न करतो, परंतु आज आमचं एक निश्चित आहे की धोरण ठरलेलं आहे की बाबा आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून युती व्हावी ही आमची सर्वांची इच्छा आहे, यासाठी आमदार स्वतः आग्रही आहेत, भास्करराव सुद्धा ही यासाठी आग्रही आहेत आणि त्याला आमचा अनुकूल प्रतिसाद आमच्यापेक्षा ते मोठे पक्ष आहेत दोन्ही, परंतु समजा त्यातून काही घडलं नाही तर निश्चितपणे कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि ताकद देण्यासाठी स्वबळावर उतरलं पाहिजे, शेवटी लढल्याशिवाय आणि मैदानात उतरल्याशिवाय तुम्हाला जनताकडून स्वीकारणार नाही आणि तुम्हालाही तुम्ही कुठे आहात तेही समजणार नाही।
आणि त्यातून काही नवनेतृत्व जर घडवायचं असेल तर त्यांना जर संधी जर मिळत नसेल तर आपल्याला लढल्याशिवाय आणि निवडणुकीला उतरल्याशिवाय तरुण कार्यकर्त्यांची फळीसुद्धा पक्षाकडून जोडली जाणार नाही असा माझा ठराव. एखाद्या सर तुम्हाला प्रश्न सांगू इच्छितो की माझी म्हणजे रामदासबाई कदम पुन्हा आता सक्रिय झाले, वाघडमध्ये पण लक्ष घालतात, चिपळूणमध्ये पण लक्ष घालतात, उद्योजक नाशिकपत माध्यम उद्योजक नाशिकपत यांच्या माध्यमातून हे 4 ते 5 नकाश घेतले गेले होते एक तास कामासाठी अन्य कोणत्या गोष्टी आहेत. पण आता अशामध्ये उद्योजक नाशिकबाई खोत जर सक्रिय होत असतील म्हणजे रामदासबाई कदमांच्या माध्यमातून तर तो फटका एका तरी बसेल असं वाटतं. कसं आहे की आता या बाबतीत काही बोलता येणार नाही, कारण त्यावेळी आता त्यांच्या पक्षात पक्षाची निर्मिती नवीन झालेली आहे. आज त्यांना कोण कोण जोडतं आहे, कशा पद्धतीने जनमानसांपर्यंत त्यांचं संघटन जातं आहे किंवा त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे कार्यकर्ते जोडले जात आहेत, किती ताकदीचे कार्यकर्ते जडले आहेत, याच्यावरती या गोष्टी सगळ्या पुढच्या गोष्टी ठरतील. पण आज त्याबाबत म्हणजे प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्याबाबत सांगणं कठीण काय की अजून त्याबाबतची त्यांची कुठली हालचाल इथं दिसत नाही. आपण दुसरी गोष्ट जर पाहिली तर या ठिकाणी आता नगरपालिका निवडणूक ग्राम निवडच आहे, पण एखादी आता 32 ग्रामपंचायत निवडणूक आहे त्या ठिकाणी चित्र काय. 32 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आज आपण जर विचार केला तर फार कमी प्रतिसाद आमच्या पक्षाला आहे. बऱ्याच ठिकाणी मी स्वतः तालुक्याच्या जर विचार केला तर तालुक्यातही काही ग्रामपंचायतीच्या कार्यकर्त्यांशी मी बोललो आहे. स्थानिक पातळीवरती काय असतं तिथे समीकरणं वेगवेगळी असतात आणि त्या समीकरणाच्या दृष्टीने आम्ही निश्चितपणे प्रत्येक ठिकाणी सांगितलं की आपण आपल्या पद्धतीने निर्णय करा, ज्या ठिकाणी आपल्याला काही मदत हवी असेल किंवा काही गोष्टीची जर गरज असेल तर निश्चितपणे पक्ष म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही उभे राहू. परंतु स्थानिक पातळीवर त्या त्या ठिकाणी त्या त्या लोकांनी निर्णय घ्यावे अशा पद्धतीच्या निवडणुकीच्या बाबतीत आपण ज्या ठिकाणी आपली घटनेची इच्छा आहे किंवा ज्या ठिकाणी आपले उमेदवार विचारत आहेत त्यांना आपण कळवलेलं आहे. दुसरी बातमी आपल्यासमोर येते की जिल्हाध्यक्षांच्या बाबतीत बातमी येतात आणि जिल्हाध्यक्षांच्या बाबतीत अनेक जण लंबी रेस म्हणजे म्हणतात ना तो कशी काही सुरू आहे, काय सगळा विषय आहे. मला तरी या बाबतीत काय म्हणजे मला त्या बाबतीत काही रस आहे अशा भार नाही आहे. मला मी जे काम करतोय तालुक्यामध्ये त्या कामामध्ये मी सांगतो जिल्हाध्यक्षांची नेमकी बातमी काय नाही. जिल्हाध्यक्षांच्या बाबतीत असं तुम्ही जे म्हणता ते आत्ता तुम्ही म्हणताय म्हणून तसं काही नाही आहे. मध्यंतरी त्यांच्याशी संपर्क साधला असतात ते आजारी आहेत असं कळलं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. आता माझं बऱ्याच दिवसात एक 15 दिवसात त्यांचं काही कॉन्टॅक्ट चांगले जिल्हाध्यक्ष, पण जिल्हाध्यक्ष निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आणि त्यांनी आमच्याशी चांगल्या पद्धतीने समन्वय ठेवले. त्यांनी दोन तीन दौरे पाहिले तर पण नाना आंबेडकरांच्या प्रदेशाध्यक्ष दौरा पाहिला तर जिल्हाध्यक्ष चांगल्या पद्धतीने कॉल केला आणि आता सुद्धा चांगले काम ते करतात म्हणजे वावड्या उठल्या होत्या त्याच्यावर तुम्हाला विचारलं की एखादे चित्र काय. पण कसं काय त्यांच्या बाबतीत आणखी कसं आहे ते स्वतः तिकडचे नगरसेवक त्या नगरपालिकेच्या निवडणुकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना आणि तिथे सुद्धा आज त्यांच्यावरती ते स्वतः त्या ठिकाणी पक्षाचे नेते आहेत त्यामुळे तिथली तर जबाबदारी त्यांच्यावर मोठी आहे. ह्या जबाबदारीमुळे ज्यावेळेला काही वेळेला त्यांना एखाद्या ठिकाणी कार्यक्रम अटेंड करून येत नसत ते फोन करतात आम्हाला सांगतात, आम्हाला कोणतरी जायला सांगतात तालुक्यातल्या आम्हाला पदाधिकाऱ्यांना जायला सांगतात किंवा एखादा कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्यांच्या स्तरावरती अजूनही त्यांच्या ऑफिसकडून आम्हाला कळवतात. आपण एखादी तालुक्याचा विचार करता तुम्ही तालुक्यापेक्षा आहात पक्षांची बांधणी अशा पद्धतीने सुरू आहे म्हणजे पक्षवाढीच्या सुरुवातीने नेमकं काय सुरू आहे. पक्षवाढीच्या सुरुवातीने फक्त आज चांगल्या कार्यकर्त्यांना आणि जे कार्यकर्ते भूतपूर्व कार्यकर्ते आहेत त्यांना त्या त्या ठिकाणी बळ देण्यासाठी आपण त्यांच्या विभागामध्ये जास्तीत जास्त जे काही करता येईल मग त्यांच्या माध्यमातून काही विकास कामं आहेत मध्यंतरी आघाडीच्या माध्यमातून ती विकास कामं आपण आपल्या खात्याच्या मंत्र्यांकडून त्या कामांना गती देण्याचा प्रयत्न करत होतो. आता काही ठिकाणी आपल्याला आता सरकार महाविकास आघाडीचं नाही तरीसुद्धा ज्या ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील त्या कार्यकर्त्यांची कामं असतील ती आपण आपल्या आमदार शेखर सरांच्या माध्यमातून करतो तेही तात्काळ त्याला प्रतिसाद देऊन आपली कामं करत आहेत. त्यामुळे आज एक आहे की एक विश्वासार्हता काँग्रेस पक्षाबद्दलची निर्माण करून ह्या पक्षाकडे कार्यकर्त्यांनी आकर्षित व्हावं या दृष्टीचा प्रयत्न आपला चालू आहे आणि त्या दृष्टीने मला वाटते की शहर आणि शहराच्या आजूबाजूच्या बऱ्यापैकी गावामध्ये आज निश्चितपणे काँग्रेसचं अस्तित्व जाणून लागलेलं आपल्याला समजत असतं. अत्यंत इलक्लास ती मनमुरा चर्चा जी आहे जी इंद्रामध्ये तालुका अध्यक्ष प्रशांत जी यादव यांनी आपण आपल्यासमोर व्यक्त केले आहे, त्यांनी जे माजी नगरसेवक जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले त्यावर संभ्रमसुद्धा व्यक्त केला, त्यावर त्यांची बाजू त्यांनी पण सुद्धा सावरून घेतली. हे
की ते नगर सेविकास कमाटी गेले असते भेटले असते, पण दुसरी गोष्ट की ते स्वतःहून जर मला बोलले असते, तालुका अध्यक्षांना बोलले असते की शहरात अन्य लोकांना बोलले असतं, अजून तर मोठ्या प्रमाणात जाऊन स्वतः प्रशांत यादव या संदर्भात जाऊन ते कोण होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला भेटले असते. दुसरी गोष्ट आपण जर बघायला जिल्हाध्यक्षांच्या बाबतीत सुद्धा काही बातमी येतात त्याच्यावर सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण चांगल्या स्पष्टीकरण केले. खरोखर मनापासून धन्यवाद आणि आपल्यालाही